ठीक आहे. तर आता असं आहे की काँग्रेसमध्येच तो लहानसा मोठा झाला, वाढला, हे सगळं आहेच. त्यामुळं शेवटी निर्णय त्याचा अपक्ष आहे आता तो, त्यामुळं निर्णय त्याचा आहे. तेव्हा जिल्हा बँकेत जे घडलं ते खरोखर माझ्या दृष्टीने ते मला अत्यंत अयोग्य वाटलेलं आहे. परंतु मी एक सहकारातला एक कार्यकर्ता आहे, लक्षात घ्या. जिल्हा बँकेची कायम काळजी घेण्याचं आमच्या वडीलधाऱ्यांनी केलं आणि मी सुद्धा त्याच पावलोपाऊल ठेवणारा माणूस आहे. अनेक जिल्ह्याच्या जिल्हा बँका संपलेल्या आहेत आणि जिल्हा बँक संपते असं नाही, तिथल्या सगळ्या संस्था अडचणीत येतात, शेतकरी अडचणीत येतो. ज्यावेळेस खरीपाचं कर्ज वाटप असतं त्या ज्या ठिकाणी जिल्हा बँका संपल्या तिथं पहा, खरीपाचं कर्ज वाटप असतं तर कर्ज वाटप नॅशनलाइज बँका यांना गळ घालायला लागतील, कुठंतरी ते पैसे द्यायचं, हे खूप अडचणी होतात. म्हणून मी या मताचा कायम राहिलो आहे, कोणाच्या ताब्यात काय याच्यापेक्षाही ती जिल्हा बँक कायम सक्षम राहावी, त्यांचे निर्णय असेच असावे की शेवटी संस्थेला, मातृसंस्थेला धक्का न पोचता ते आम्ही कायद्यानं नियमानं ते करावं, एवढंच माझं. बाकी काही नाही, ताब्यात कोणत्या काय याच्यात हे दुय्यम गोष्ट असते. शेवटी आहे त्याच्यात बहुमत, कोण ज्याच्याकडे जाईल त्या पद्धतीनं होईल. परंतु ती संस्था जगली पाहिजे तर शेतकरी जगतो, हे ठेवून आपण निर्णय घेत गेलं पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. असा आहे की ज्यांनी फुटे निघाले ते, ज्यांनी पक्षविरोधी भूमिका घेऊन मतदान केलं, पाच जण जे ते कोण आहे, त्यांची नावं जाहीर करणं किंवा काय काय परिस्थिती माझ्या मध्ये भूमिका राहील. तुम्हाला शोध पत्रकारिता करायला जास्त वावे. नेतृत्वाला जर ते नाव जाहीर केले तर ते जास्त योग्य राहील. की सत्ता होती, बहुमत होतं, असं असताना महाविकास आघाडीत पडलेली फूट ही पुढच्या भविष्याच्या राजकारणावर त्याचा परिणाम चालू राहील. परंतु महाविकास आघाडीत काही फूट इकडे पडणार नाही, आम्ही सगळीकडे एकत्र पद्धतीनं जाऊ, काही अडचण नाही. दुसरा विषय आंदोलन सत्यजित आता देवाच्या ठिकाणी थोडं मंदिरात येत ना, आणि असलं तरी काय, म्हणजे राजकारणात एकत्र असं उभं राहून असं थोडंच आहे. आणि शेवटी तो अपक्ष आहे हेही लक्षात ठेवा. अपक्षाला पक्ष नसतो. अपक्षाला काँग्रेसमध्ये येण्याचे काही प्रयत्न वगैरे काय, अपक्षेत राहू द्यायचे. एवढं आता त्यांनी मध्ये एक ट्विट टाकलं होतं, काय ते पंची काय पंची सोयर पंची काय ट्विट आहे त्याचं, ते पुन्हा एकदा वाटलं रिपीट करून पाहून घ्या. काँग्रेसचं निमंत्रण देणार की नाही ठीक आहे. तर आता असं आहे की काँग्रेसमध्येच तो लहानसा मोठा झाला, वाढला, हे सगळं आहेच. त्यामुळं शेवटी निर्णय त्याचा अपक्ष आहे आता तो, त्यामुळं निर्णय त्याचा आहे. ठीक आहे, तो अपक्ष आमदार आहे, आता झालेला आहे, त्यांना स्वयं मुक्तपणे भेटत आहे. त्याचे वडील जे आहेत की ज्यांनी आयुष्य काँग्रेसमध्ये घेतलं, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली, ती तरी मागे घेतली जाणार की नाही. ठीक आहे ना, ते वेळ उत्तर देईल त्याला. काळ काळ उत्तर देईल. कुमार आतमध्ये म्हणतात की सध्या जिल्ह्यामध्ये दहशतीचं वातावरण आहे. सगळ्यात जास्त दहशत ही संगमनेरमध्ये, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आमची दहशत प्रेमाची दहशत आहे, माझी तर प्रेमाची. दहशतीचे अनेक प्रकार आहे, राजकारण करण्याचे प्रकार आहे. एक दहशतीनं करता येतं, प्रेमानं करता येतं, कोण कसं करतं ते तुम्ही तपासून घ्या. अरे तुम्हाला काही ठेवलं पाहिजे का नाही, मीच सांगितलं पाहिजे. माझ्याकडे असेल तर माझं उडवा. ठीक आहे, त्यांच्या कार्यपद्धती जशी त्याची कार्यपद्धत आहे, पण चुकीची नसावी एवढीच अपेक्षा आहे. तेव्हा तुम्ही तर दोघांना सगळ्यांना पाहिलेले, त्यामुळे तुम्ही विश्लेषण चांगलं करू शकता. स्वतंत्रपणे करायला हरकत नाही, आग्रह लेखल्या मी वाचेल आनंदानं. माझं चुकत असं मी माझी वाचण्याची तयारी आहे, आणि तुम्ही माझ्यावर टीका केली तरी मला मी स्वीकारेल. महसूलचे जे काही आता निर्णय आहेत, कोरोना कारवाई काही ठिकाणी सोडलं गेलं, महाराष्ट्रामध्ये विकास
हे खरंच एक आता ते त्यांनी आता नवीन धोरण येत आहे, त्यांनी जाहीर केलेलं आहे धोरण, आम्ही 1 तारखेपासूनच मिळेल असं सभागृहात सांगितलं होतं. खूप गरज आहे सगळ्या विकास कामांना, वाळूची खडीची, त्यामुळं लवकर चालू झालं तर आनंद आहे आम्हाला. 1 तारीखच जाहीर केली होती त्यांनी, उद्या जर मिळायला लागली वाळू तर चांगलं आहे. चांगलं आहे ना, म्हणजे आम्ही आणायला जाऊ वाटलंच नाही मिळाली तर. पण महाराष्ट्र